पुण्यातील लाल महालात शिवरायांचा शाहिस्तेखानावर हल्ला. खानाची मुलगी मराठ्यांनी पकडून नेली. तिला शिवरायांनी कसे वागविले, परत पाठविले की नाही, कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराची सून आठवावी असाच हा प्रसंग. हा प्रकार खरोखरच घडला होता की नव्हता, त्या काळच्या व्यक्तींनी याबद्दल काय लिहिले आहे, सादर आहे एका विलक्षण आणि गूढ घटनेचा शोध, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानावर हल्ला करून त्याची बोटे छाटली हा आपल्या इतिहासातील एक अत्यंत सुप्रसिद्ध आणि थरारक असा प्रसंग आहे. पण याच हल्ल्यावेळी मराठ्यांनी शाहिस्तेखानाची एक मुलगी पकडून नेली होती हा विलक्षण प्रकार मात्र अजून अज्ञात आणि अप्रसिद्धच राहिलेला आहे. आता या हकीकतीला महत्त्व का दिले पाहिजे यामागे काही कारणे आहेत. पहिले म्हणजे ही हकीकत खुद्द शिवरायांच्या काळातीलच शिवरायांना ओळखणाऱ्या व्यक्तींनी लिहून ठेवलेली आहे आणि अशी एक दोन नव्हे तर चार वर्णने आहेत. ही वर्णने समकालीन असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. दुसरे कारण असे आहे, शिवछत्रपतींचा स्त्रियांबद्दलचा उदात्त दृष्टिकोन सुप्रसिद्ध आहे, त्यामुळेच ही घटना आपल्याला अत्यंत अतर्क्य आणि अविश्वसनीय वाटणे हे साहजिकच आहे. शिवरायांनी कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेला माते समान मानून तिला सन्मानाने परत पाठविल्याची हकीकत प्रसिद्ध आहे. अगदी तसाच हा शाहिस्तेखानाच्या मुलीचा प्रकार होता. पण यात एक मोठा महत्वाचा फरक आहे. कल्याणची मोहीम शिवरायांच्या एका अधिकाऱ्याने केलेली होती आणि त्यानेच ती मुलगी पकडून आणून शिवरायांच्या समोर हजर केलेली होती. पण शाहिस्तेखानावरील हल्ल्याचे नेतृत्व स्वतः शिवरायांनी केले होते. हाच तर या हकीकतीचा मोठा महत्वाचा असा पैलू आहे. तिसरे कारण म्हणजे शाहिस्तेखानाची मुलगी मराठ्यांनी पकडून नेल्याची समकालीन वर्णने उपलब्ध असल्यामुळे त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन ती समजून घेऊन तिचे विश्लेषण करणे हे कुणाही इतिहास अभ्यासकाचे आणि शिवराय भक्ताचे कर्तव्यच असते. जे जसे आहे तसेच सांगून सर्व शिवराय भक्तांच्या समोर हे मांडले गेलेच पाहिजे. चौथे कारण म्हणजे ती घटना घडली होती की नाही याबद्दल इतर कागदपत्रे, इतिहास ग्रंथ, बखरी काय म्हणतात ते सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि ती घटना घडलीच असेल तर त्यामागे कुठेही नमूद न झालेली कारणे काय असू शकतील हे देखील पाहिले पाहिजे. कारण पुन्हा तेच आहे, ही घटनाच अगदी अतर्क्य, विलक्षण, अविश्वसनीय आहे आणि त्यात हा विषय खुद्द शिवरायांशी संबंधित आहे, त्यामुळेच इतक्या प्रकारे विचार करायला लावणारी आहे. आता मुख्य विषयाकडे वळूया. नेहमीप्रमाणेच मूळ समकालीन पुरावे पाहत त्यांचा अर्थ समजून घेत शेवटी महत्वाच्या मुद्द्यांसह ही घटना सविस्तरपणे समजून घेऊया. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान लाखभराचे लष्कर घेऊन मार्च 1660 शिवरायांच्या स्वराज्यात घुसला. त्याने पुण्यातील शिवरायांच्या लाल महालातच मुक्काम ठोकला. यानंतर 3 वर्षांनी 6 एप्रिल 1663 पहाटे शिवरायांनी लाल महालावर छापा घालून शाहिस्तेखानावर हल्ला केला. या भयंकर आणि अकल्पित अशा हल्ल्यामध्ये शिवरायांनी खानाच्या हाताची बोटे तोडली. त्याचा एक मुलगा आणि एक जावई यांच्यासह 55 माणसे मराठ्यांनी लाल महालात मारली. हा अगदी जबरदस्त आणि अचूक नियोजन करून केलेला हल्ला हा एका स्वतंत्र भागाचा विषय आहे. तो लवकरच आपल्या या चॅनेलवर तुम्ही पूर्वी कधीही ऐकला नसेल अशा प्रकारे सर्व पुराव्यांसह अनेक महत्वाच्या बारकाव्यांसह सविस्तर सादर होईलच. पण आजच्या या भागात आपण फक्त शाहिस्तेखानाच्या मुलीचे काय झाले तेवढेच जाणून घेणार आहोत. लाल महालातील तो थरारक प्रकार त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानभर गाजला. कारण अफाट फौजेच्या घेऱ्यात घुसून शिवरायांनी थेट औरंगजेबाच्या मामालाच थोटका करून परत पाठवले होते. या घटनेची जी त्या काळच्याच व्यक्तींनी केलेली वर्णने आहेत त्यातील शाहिस्तेखानाची मुलगी मराठ्यांनी पकडून नेल्याची वर्णने आता आपण पाहूयात. लाल महालातील त्या छाप्यानंतर 1.5 महिन्यांनी या घटनेची हकीकत सुरतमधील इंग्रजांनी मद्रासच्या इंग्रज अधिकाऱ्यांना पत्राने कळवली होती. हे पत्र 25 मे 1663 आहे आणि त्यातील मजकूर असा आहे, शिवरायांनी शाहिस्तेखानावर 400 सैनिक घेऊन हल्ला करून खानाला जखमी केले. खानाच्या 50 व्यक्ती, 12 बायका, खानाचा मुलगा आणि जावई
यांना ठार केले, खानाच्या मुलीला पकडून नेले, सोबतच जडजवाहीर आणि पैशांसह मोठा खजिना सुद्धा नेला. दुसरे वर्णन आहे 1666 सालचे. यावेळी शिवराय आग्र्याला होते. भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाचा अपमान केला होता. त्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाची बहीण जहानारा, वजीर जाफर खान आणि जसवंत सिंग यांनी औरंगजेबाला भेटून काय सांगितले त्याचे हे वर्णन आहे. शिवरायांची आग्र्यामध्ये व्यवस्था ठेवणाऱ्या मिर्झा राजा जयसिंगाचा पुत्र रामसिंग याचा एक अधिकारी होता परकालदास. तो त्यावेळी आग्र्यातच होता. त्याने 16 मे 1666 पत्रात या भेटीचे वर्णन दिले आहे. ते असे, जसवंत सिंग औरंगजेबाला म्हणाला, शिवाजीने येथे येऊन असले हिंसक बेअदबीचे वर्तन केले, त्याला शिक्षा केलीच पाहिजे. यानंतर बेगम साहिबा म्हणजे जहानारा बेगम म्हणाली, त्याने सुरत लुटली, शाहिस्तेखानाची मुलगी पकडून नेली आणि दरबारात रानटी वर्तन केले, याकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे. परकालदासाने लिहिलेल्या त्या मूळ पत्रातील हे वाक्य असे आहे, यह सुरती लूट ले जाय शायस्त शा की बेटी पकड ले जाई अरु ओजू एथी बे अदाई करी तिसु दर गुजर करो सु कोण मुनासिब छे. इथे एक बाब महत्वाची आहे, ती म्हणजे शाहिस्ते खानावर शिवरायांनी हल्ला केला तेव्हा आत्ताच्याच वर्णनातील जसवंत सिंह शाहिस्ते खानाच्या छावणीतच होता. त्याच्या उपस्थितीत जहा आरा बेगमने शाहिस्ते खानाची मुलगी शिवरायांनी पकडून नेली असे औरंगजेबाला म्हटलेले आहे. यानंतरचे वर्णन आहे औरंगजेबाच्या पदरचा एक अधिकारी ईश्वरदास नागर याने लिहिलेल्या फुतुहाते आलमगिरी म्हणजे आलमगीराचे अर्थात औरंगजेबाचे विजय या पुस्तकातील. शाहिस्ते खानावर शिवरायांनी केलेल्या हल्ल्याच्या वर्णनात ईश्वरदास लिहितो, शाहिस्ते खानाच्या मुलीला पळून जाण्याची संधी मिळाली नाही, मराठे तिला घेऊन गेले. आता चौथे आणि शेवटचे वर्णन जास्त सविस्तर असल्याने महत्वाचे आहे. यामध्ये शाहिस्ते खानाच्या मुलीचे पुढे काय झाले हे सुद्धा दिलेले आहे. हे वर्णन आहे थेवेनॉट नावाच्या फ्रेंच प्रवाशाच्या पुस्तकातील. हा थेवेनॉट 1666 साली सुरतला आला होता आणि वर्षभर मुघल साम्राज्यात फिरून परत गेला होता. त्याने शिवरायांच्या पराक्रमाची बरीच माहिती त्याच्या त्या पुस्तकात दिलेली आहे. त्याच्या त्या मूळ पुस्तकाचे इंग्रजीतील भाषांतर इंडियन ट्रॅव्हल्स ऑफ थेवेनॉट अँड कॅरेरी या नावाने छापले गेले आहे. शाहिस्ते खानाच्या मुलीचे काय झाले त्याचे वर्णन थेवेनॉट असे करतो, शिवराय आपण खानाला मारले आहे असा विचार करून माघारी निघाले. त्यांनी शाहिस्ते खानाचा खजिना आणि त्याची मुलगी पकडून दिली. या मुलीला शिवरायांनी पूर्ण सन्मान दिला. तिला कुणीही यत्किंचित सुद्धा इजा करू नये, उलट तिला आदरानेच वागवावे अशी सक्त आज्ञा शिवरायांनी सर्वांना दिली होती. शाहिस्ते खान बचावला हे कळाल्यानंतर शिवरायांनी खानाकडे निरोप पाठवला की जर तिच्या म्हणजे त्या मुलीच्या सुटकेसाठी खानाने रक्कम पाठवून दिली तर आपण त्या मुलीला सुरक्षितपणे परत पाठवू. हे सर्व अगदी काटेकोरपणे पार पाडले गेले. म्हणजे खानाने रक्कम दिली आणि शिवरायांनी खानाच्या मुलीला सुरक्षितपणे कसलाही त्रास न होऊ देता खानाकडे सुखरूप परत पाठवले. शाहिस्ते खानाच्या मुलीचे काय झाले हे सांगणारी 4 समकालीन वर्णने आपण पाहिली. आता महत्वाच्या मुद्द्यांकडे वळूयात. आपण पाहिलेली ही 4 वर्णने समकालीन आहेत, पण यातील एकाही लेखकाने ती घटना प्रत्यक्ष पाहिलेली नाही किंवा यातला एकही लेखक ती घटना घडली त्यावेळी शाहिस्ते खानाच्या छावणीत हजर नव्हता. पण त्याकाळी शाहिस्ते खानाची मुलगी मराठ्यांनी पकडून नेली होती अशी हकीकत प्रचलित झाली होती हे मात्र नक्की आहे. कारण त्याशिवाय इंग्रज फ्रेंच प्रवासी थेवेनॉट, ईश्वरदास हा औरंगजेबाचा अधिकारी आणि शिवराय आग्रा येथे असताना आग्र्यातच असणाऱ्या परकालदासाने लिहिलेले पत्र यात तसा मजकूर आलाच नसता, त्यामुळेच याकडे दुर्लक्ष करता येत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवचरित्रावरील अनेक महत्वाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. यामध्ये मुंतखब उल लुबाब, मासिरे आलमगिरी, मोगल दरबारची बातमीपत्रे ही खुद्द औरंगजेबाच्या कारकिर्दीची माहिती देणारे त्या काळीच लिहिलेले ग्रंथ, डच फ्रेंच पोर्तुगीज इत्यादी व्यापाऱ्यांचे आणि त्यांच्या वखारींचे रिपोर्ट्स, सभासद बखर, 91 कलमी बखर या खुद्द शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या बखरींसह शिवरायांच्या चरित्रावरील 9 बखरी, निकोलाय मनुची या मुघलांच्या सेवेतील इटालियन प्रवाशाचा मुघल साम्राज्यावरील ग्रंथ हे सर्व समाविष्ट होतात.
खुद्द शिवरायांचे एक पत्र ज्यामध्ये या हल्ल्याचे वर्णन आलेले आहे त्या पत्राचा आणि त्यातील मजकुराचा पुरावा सुद्धा उपलब्ध आहे. पण या सर्वामध्ये कुठेही शाहिस्तेखानाची मुलगी मराठ्यांनी पकडून दिली याचा एका शब्दानेही उल्लेख नाही. म्हणजे तशा प्रकारची काही घटना घडलीच नसल्याचे सुद्धा अनेक समकालीन कागदपत्रे आणि ग्रंथ आपल्याला सांगतात. पण चार पुरावे तसे म्हणतात यामुळे ही घटना घडली होती असे आपण मानले तर मग ती समजून घेण्यासाठी आपल्याला इतर अनेक बाबींचा विचार करावा लागतो. यात शाहिस्तेखानाला मुली किती इथंपासून एक मुलगी पकडून नेली गेल्याच्या हकीकतीमागे काय काय शक्यता असू शकतात हे पाहणे गरजेचे ठरते आणि आता आपण तेच करूयात. शाहिस्तेखानाला एकूण 3 मुली होत्या. पहिल्या मुलीचे लग्न 1660 साली रुहुल्ला खान या नावाच्या मुघल सरदाराशी झाले होते. हा रुहुल्ला खान 1676 साली मोगलांच्या ताब्यात असलेल्या सहारनपूरचा फौजदार होता. दुसऱ्या मुलीचे लग्न झाले होते मोहम्मद इस्माईल नुसरत जंग याच्याशी. 1689 साली मराठ्यांच्या राजधानीला म्हणजे रायगडाला वेढा घालणारा जुल्फिकार खान तो हाच. खानाचे हे दोन्ही जावई लाल महालात शिवरायांनी घातलेल्या छाप्यानंतर सुद्धा जिवंत होते हे तर उघडच आहे. म्हणजे लाल महालात खानाचा जो जावई मारला गेला तो खानाचा तिसरा जावई होता आणि खानाची मुलगी म्हणजेच या जावयाची बायकोच मराठ्यांनी पकडून दिली असे त्या चार वर्णनातून समोर येते. स्त्रियांबद्दलचा शिवरायांचा अत्यंत उदात्त असा दृष्टिकोन आपल्याला माहिती असल्यामुळे ही बाब खूपच विचित्र आणि अविश्वसनीय अशी वाटते. तसेच ज्याने मुलगी पकडून नेल्याची हकीकत नमूद केलेली आहे त्यानेच शिवरायांनी त्या मुलीला कसे सन्मानाने वागवले आणि सुखरूप खानाकडे परत पाठवले हे देखील त्याच मजकुरात लिहिलेले आहे. हे वर्णन स्त्रियांचा अत्यंत आदर करणाऱ्या शिवरायांच्या प्रतिमेला उजळविणारेच आहे हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. आणखी एक मुद्दा म्हणजे शाहिस्तेखानाची मुलगी मराठ्यांनी पकडून नेली की दुसरेच भलतेच काही घडले असेल याचाही विचार करावा लागतो. मराठ्यांच्या त्या हल्ल्यात या मुलीचा नवरा तिच्या देखतच ठार झाला होता. याचा धक्का बसून ती मुलगी कुठेतरी आडबाजूला बेशुद्ध पडली असेल. जीवाला घाबरून कुठेतरी एखाद्या अडगळीच्या खोलीत तिने स्वतःला बंद करून घेतले असेल. नवरा मेल्याच्या दुःखाच्या प्रचंड आघाताने बधीर होऊन तोंड लपवून लोकांच्या नजरेपासून बराच काळ दूर राहिली असेल. किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लाल महाला बाहेर दूरवर पळून गेली असेल आणि 2-3-4 दिवसांनंतर जर ती सापडली असेल तर मध्यंतरीच्या काळात ती मुलगी न दिसल्यामुळे तिला मराठ्यांनीच पकडून नेले अशी अफवा पसरलेली असू शकते. आणि आताच आपण ऐकलेली दुर्लक्षित राहिलेली कारणे त्या काळच्या लोकांच्या पर्यंत न पोहोचल्याने आपण आधी पाहिलेल्या त्या चार लेखकांच्या वर्णनात खानाची मुलगी मराठ्यांनी पकडून नेली असे नमूद झालेले असू शकते. म्हणजे शाहिस्तेखानाची मुलगी नाहीशी झाली हा त्या घटनेचा पूर्वार्ध झपाट्याने सर्वत्र पसरला. पण ती परत आली की नाही याची माहिती मात्र तितकी पसरली नसावी. फक्त थेवेनॉटला हे ऐकून माहिती झाले म्हणून केवळ त्याच्याच लिखाणात शिवरायांनी खानाची मुलगी सन्मानाने खानाकडे परत पाठवल्याचा मजकूर आलेला आहे. अर्थात या सर्व केवळ शक्यता आणि तर्क आहेत. पण ही घटनाच विलक्षण असल्याने तसेच ही घडली होती आणि घडली नव्हती या दोन्ही बाजूनी तुल्यबळ समकालीन मजकुराचे पुरावे असल्याने आणि यात खुद्द महाराजांचा संबंध असल्याने यामध्ये अशा प्रकारचे तर्क करणे आणि शक्यतांचा विचार करणे भागच आहे. हे सर्व तर्क मुलगी पकडून नेल्याची घटना घडली असेल असे गृहीत धरून केलेले आहेत. ती घटना घडलीच नसेल असे म्हटले तर मग हा विषयच संपून जातो. त्यावर कसल्याही प्रकारची चर्चा करण्याचे कारणच राहत नाही. मित्रांनो, समकालीन आणि महत्वाच्या अशा परस्पर विरोधी पुराव्यांमुळे अगदी गूढ होऊन बसलेली शाहिस्तेखानाची मुलगी मराठ्यांनी पकडून नेल्याची ही हकीकत अगदी जमेल तितक्या सविस्तरपणे मी तुमच्या समोर सादर केली आहे. हे असे घडले असेल की नसेल आणि जर घडलेच असेल तर त्यामागे आणखी काय काय शक्यता किंवा कारणे असू शकतात यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा. एका अपरिचित राहिलेल्या पण विलक्षण अशा घटनेचा पुराव्यानिशी उलगडा करण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल, नवीन वाटला असेल तर
तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.